आणि मगाचपासून तू एका भाषेत हिरोईन दुसऱ्या भाषेत काम करेल का, या प्रश्नाच्या मागे का लागलाय मला माहित नाही. आता जर ऐश्वर्याने मराठीत काम करायचं ठरवलं असेल तर मला हिंदीतच स्ट्रगल करायला लागेल. सो इथे परस्पर माझा पत्ता कट झालाय. सरनेक साहेब पण म्हणाले की दिग्दर्शक तयार आहे, हिरोईन तयार. सो आता मी लवकरच उद्यापासून हिंदीसाठी स्ट्रगल सुरू करेल. सो प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की का नाही आवडणार. वेगळ्या कुठच्याही भाषेत काम करायला आवडेल, मला अभिनय करायला आवडेल मुळामध्ये. आणि जितकं स्वतःला ताऊन सुलाखून बघता येईल तितकं मी नक्की बघेन. मगाच्या विक्रमचा जो प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मला उत्तर द्यावं असं वाटतं, जे विक्रमनी पण दिलं. पण जे एक मराठी अभिनेत्री म्हणून मला सतत जाणवत आहे की प्रमोशनल इव्हेंट किंवा प्रमोशनल ॲक्टिव्हिटी म्हणून इकडे सेलिब्रिटी येत आहेत असं मला वाटत नाही आहे मनापासून. ते 25 वर्षाची विक्रमची कमाई वाटते मला ही, कारण ही माणसं फार मनापासून येत आहेत. म्हणजे एक स्टंट किंवा स्ट्रॅटेजी म्हणून हा प्लॅनिंग करतोय असं वाटत नाही आहे मला. पण ज्या पद्धतीने ही सगळी मंडळी येत आहेत, जो वेळ देत आहेत, जितकं मनापासून हे अप्रिशिएट करतायत, ते खरंच हॅट्स ऑफ. म्हणजे तू 25 वर्ष जे काही कष्ट केलंस ना विक्रम, किंवा ज्या पद्धतीचं तू माणूस आहेस त्याचं हे फळ आहे असं मला वाटतं. कारण हे सगळे मित्र म्हणून येत आहेत आणि मला खरंच खूप छान वाटतं. मंदार आणि प्रफुल, तुम्ही तुमचा अनुभव जर शेअर केलात आमच्यावर तर खूप छान होईल. मंदार, माझा अनुभव नेहमीप्रमाणे चांगला आहे. कारण खूप पिक्चर्स केल्यानंतर सुद्धा हृदयांतर ही मला पहिली फिल्म माझी यासाठी वाटते आहे. कारण इतकी गाणी लिहिल्यानंतर हृदयांतरची कथा, जी मी रिव्हील करणार नाही ऑफकोर्स, ती वेगळी असल्यामुळे वेगळी गाणी लिहायची संधी मिळाली. दरवेळेला तुम्हाला एकाच पठडीतली गाणी लिहायची असतात. आणि विक्रमसारखा एक असा दिग्दर्शक की ज्यांनी ए पासून झेडपर्यंत लिरिसिस्ट म्हणून माझ्याबरोबर बसून काम केले असं म्हटलं तरी हरकत नाही, किंवा मोनिका त्यांची सगळीच टीम. आणि प्रफुल्लबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स हा नेहमीच चांगला असतो. म्हणजे मी 3-4 फिल्म्स केल्या त्याच्याबरोबर, पण तो एक खूप गुणी संगीत दिग्दर्शक आहे. त्याला अर्थाला चाल देता येते, किंवा त्याने जर आधी चाल जरी दिली असेल तरी त्याच्यावर अर्थपूर्ण शब्द लिहिता येतात. त्यामुळे मला असं वाटतं की जर हृदयांतरची गाणी तुम्हाला आवडली, तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे, तर प्रफुलचं त्यात श्रेय नक्कीच जास्त आहे म्युझिकच्या बाबतीत बोलाल तर. थँक्यू. ॲक्च्युली मी म्हणेन की विक्रम सर इज अ हाफ म्युझिक डायरेक्टर ऑफ दिस फिल्म, बिकॉज विदाउट हिज गायडन्स इट्स नॉट पॉसिबल. आपण बरेच वेळा, म्हणजे प्रत्येक वेळेला काम करतच असतो, बट काही प्रोजेक्ट असे असतात जे आपली ओळख ठरतात. आय एम शुअर हृदयांतर इज माय आयडेंटिटी. प्रशांत फ्रॉम झी 24 तास. ऐश्वर्याला प्रश्न आहे की मराठी फिल्म बघतेस का, आणि लेटेस्ट एखादी फिल्म आवडली कुठची मराठीतली? लेटेस्ट मी कोणी पण पिक्चर नाही बघितले, नायदर हिंदी नो मराठी. आय हॅवंट रिसेंटली वॉच्ड मेनी मूवीज बिकॉज आय हॅव जस्ट बीन अ लिटल पर्सनली ऑक्युपाईड, सो आय हॅवंट रिअली वॉच्ड मेनी मूवीज. आय एम सॉरी, आय विल नॉट बी एबल टू बेल्ट आउट लेटेस्ट नेम्स फॉर यू. Way back in the past I have, but I'm not going to mention those titles because it's really way back in the past. Do I enjoy cinema? Of course, I'm an actor. We all enjoy cinema. So I hope to be able to answer that question on another forum. But I want to add to what Mukta was saying earlier, which is very true about Vikram. Before, Vikram is already getting antsy to wrap it up. So I definitely want to say, to add to what she was saying and to answer your question, where of course as members of the media you will appreciate Vikram's ability to come up with ideas on how he should go about promoting his film, as he must, because that is the call of the day, and that's happening in every aspect of in every language, in every on every film. So I don't see any reason why we should be questioning how and why. In fact, I think one needs to appreciate his ability to still keep it true and bring magic to every platform that he has chosen, whether it was a trailer launch, whether it's a music launch, or whether it was Maurat, or what he's looking for ahead. And the fact is, yes, he has forged amazing friendships
over all these years, and that's what you're getting to obviously, I guess, witness on all these platforms as well, but you've seen it otherwise as well on his shows or socially. He has, that's the kind of person he is. I know him right from way back in the beginning, the modeling days, and I have to tell you this thing of how he once came to my home on Raksha Bandhan. Very sweetly, tie me Rakhi, you can be my sister. I was like, wow, he's chosen, you be my sister, but you tie me Rakhi. And how sweetly it brought me a Ganesh Murti. And he said, keep this, this is my good wishes for you. And whether or not we do this customarily every year, I'll always be there. And I will always regard you, my sister. And without us necessarily making a big song and dance about it over the years, there is that quiet, true bond. He did want to make a movie over 10 years ago. And Shamak would know of this. And he had spoken to us. And then, I mean, that didn't come to be. There's a time for everything we were talking about recently. And this was meant to be it. And I'm so glad. His first movie is in his mother tongue. It is in the language, it's the story he wants to eventually tell. There's a right time, and that blessing comes from up there. And even then, back then, when he had narrated the subject to Shamak and me, and we were on board, because he was so passionate, and he still is, and he's like this little excited boy giving instructions and fully revved up, and that's what you need to enjoy cinema. You have to enjoy it. You have to enjoy every aspect of creativity, because cinema is a melting pot of so many creative talents. And when you're involved in every aspect of it, you enjoy it. And God bless you, Vikram, and kudos, and congratulations to your entire team, and your parents must be so proud. Their blessings and all our love. God bless you and the whole team. Saglana Shubhecha. Yeah. Are we done? Yeah, last. Yeah, last one. Good evening, everyone. Good evening, Mrs. Aishwarya Rai Bachchan. Vikram, tumhala far far shubhecha chatpat sati. Thank you. Can I request Ms. Nitya and Naisha to say something? Yeah, sure. नमस्कार. आज आमच्या हृदयांतरचं म्युझिक लॉन्च होत आहे आणि त्यासाठी मॅमची हजेरी लागली आहे. म्हणजे मी त्यांचे भरपूर सिनेमे बघितले आहेत, पण कधीच विचार केला नव्हता की आपण त्यांना लाईव्हली कधी बघू शकू. म्हणजे मला आज इतकं हे होतं आहे, जेव्हा त्यांची एंट्री झाली तेव्हा मी स्वतःला चिमट्या घेत होते खाली की आपण त्यांच्यासमोर उभे आहोत, ते आपल्याशी बोलता आहेत. आणि म्हणजे इतकं मला आज बरं वाटतं आहे की आज आपण अशा प्रोजेक्टचा भाग आहोत की ज्याच्यामागे एवढ्या दिग्गज कलाकारांची हजेरी लागते. सो ह्या प्रोजेक्टसाठी मला निवडल्याबद्दल मी सर्वप्रथम विक्रम सरांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे मला ऋतिक सरांना, ऐश्वर्या मॅमना, मनीष सरांना, शामक सरांना, एवढ्या दिग्गज कलाकारांना भेटायची संधी मिळते. सो थँक्यू विक्रम सर. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या हृदयांतरला मिळणारच आहेत हे मला आत्ता दिसलं. थँक्यू. सर्वप्रथम मी विक्रम सरांचे आभार मानते की म्हणजे त्यांनी जेव्हा मी ऋतिकसोबत काम केलं तेव्हा त्यांनी म्हणजे मला अनुभव नव्हता की मी ऋतिक सरांसोबत काम करीन. सर सो तेव्हा सरांनी मला त्यांच्या व्हॅनिटीमध्ये घेऊन गेले खास आणि त्यांची ओळख करून दिली. आणि मग त्यांनी आमची तारीफ केली की आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं. सो मी मोनिका मावशीचे पण आभार मानेन की तिने मला सिलेक्ट केलं आणि म्हणून तिच्यामुळे आणि विक्रम सरांमुळे मला ह्या सगळ्यांशी काम करण्याची संधी मिळते. सो थँक्यू. इसी से पता चलता है ये बच्चे बादाम का पेड़ खा के बड़े हुए.
And before we leave, yeah, we're done, right? Okay. I'd just like to call my HODs, only my HODs on stage, please, and my direction department for one photo op before we leave. Yudhyanthir? Yudhyanthir, Vikram Fatispela is one of the most passionate people I've met. Jab wo baat karte hai also uska baat ka tarika bhi hai jo wo aapko imagination mein le jayega. To uska matlab uske paas wo director ka eye hai. So Aishwarya, him and I were meant to do a movie like this in Hindi, which didn't happen. But suddenly he did this in Marathi, so I was very excited. Because Marathi theater mein mera dost bahut acha dost hai Vijay Mehta jo Nag Mandal and all did all those lovely Viju Khote and you know all these Sudhir Joshi and all these people are very very good actors in Marathi. So when Marathi theater became big I was happy and then suddenly you have Marathi film and wo bhi successful ho raha hai, so I was extremely excited. So jab Vikram mujhe pucha will you do it, I said of course main karega, main script ko bhi nahi dekha. So I was very excited about that. Vikram, besides mera dost, besides being my friend, he is very easy. Wo bola, mujhe maalum hai, aapko maalum hai kya karne ko, aap karo. Aur wo thoda aisa bolega, yahan se yahan karo. Means he was very easy and very, like, wo trust kiya mujhe karne ko. So I was very happy. I'm very happy. I loved it. Mujhe acha laga, par mujhe bahut sharam aati hai jab main dekhta hai. I feel very embarrassed, but I'm happy I did it. No, because Vikram wanted me to do it. Kitne excited the is role ko leke dekha jata hai. Debut ho raha hai. 5 second mein film mein main. I'm only there for 5 seconds in the film, but I loved it because. वो मुझे रिस्पेक्ट दिया कि वो शामक दावर का एकेडमी का बात कर रहा है तो आई वॉज वेरी हैप्पी अबाउट दैट इन द स्टोरी सो दैट मेड मी फील वेरी हैप्पी. सर आपने बॉलीवुड के लगभग सभी स्टार्स को नचा लिए हैं, कौन सबसे डिफिकल्ट था और किससे सबसे ज़्यादा एंजॉय किया देखा जाए तो किसने स्टेप्स सबसे मुझे सबको इन्जॉय करता हूँ बिकॉज वो सब लोग बहुत प्रोफेशनल हो गए अभी एंड दे वेरी नाइस बट डिफिकल्ट टू टीच इज आई मीन पीपल आर नॉन डांसर्स लाइक जॉन एब्राहम यू नो बट आई लव हिम आई लव जॉन. और वो डांसर नहीं, वो एक्टर है, वो प्रोड्यूसर है. तो बट आई जस्ट लव जॉन, बट इट्स जस्ट दैट इट्स डिफिकल्ट फॉर अ शो. ऐसे बहुत लोग हैं बट द इजी वंस आर द इजी वंस, ऋतिक एंड ऐश्वर्या, माधुरी, शाहिद, सुशांत, वरुण भी सब, ये सब मेरा स्टूडेंट्स भी है, यू नो. सो इट्स
And they're very talented, both talented. Both talented. Very talented. Kiska? Difficult steps. I think Sabne. Because my choreography is a little difficult. But I think it can. Means un log bahut professional hai na to kya hota hai ki un log bahut mehnat karta hai they work very hard so I love that they do that so for me they pick up all difficult steps it takes time but they do it yeah but taal se pehla main usko choreograph kiya miss world ke liye taal se pehla main aishwarya ko choreograph kiya wo mera student thi jab wo miss world ka show kiya वो टाइम आई कोरियोग्राफ्ड ऐश्वर्या सो इट वाज दैट टाइम ताल वाज ब्यूटीफुल और जब वो मिस वर्ल्ड बन गई एंड देन शी केम एज अ स्टार आई फेल लाइक ये मेरा बच्चा है लिटरली सो आई लव ऐश्वर्या हाँ मुझे तो शॉक हो गया कि उल्लू का पट्टा गाना जो मैं कोरियोग्राफ किया इतना पब्लिक का रिएक्शन इतना बेहतरीन है एंड आई वाज सो सरप्राइज कि बिकॉज मेरा मूवमेंट बहुत कम है बहुत कम मूवमेंट है इसके अंदर और म्यूजिक भी प्रीतम जी का बहुत यू नो इट्स वेरी कूल सो मेरा मूवमेंट भी बहुत कूल है और कुछ नया पागलपन जैसा मूवमेंट है बट लोगों ने पहचाना दे लव्ड इट सो आई वाज वेरी सरप्राइज्ड इसे क्या ये शामक ये क्या स्टाइल है अच्छा मुझे नहीं मालूम भी तो मेरा कुछ नया स्टाइल हो गया अभी शामक स्टाइल बन गया अभी मुझे नहीं मालूम बिकॉज़ आई लाइक टू डू समथिंग न्यू एंड अनुराग बासु ऑलवेज गिव मी अ चांस दैट यू डू व्हाट यू वांट टू डू सो दैट्स व्हाई आई थिंक द सॉन्ग वाज सो बहुत बच्चे के साथ इज द मोस्ट ईजी वे टू वर्क इनफैक्ट अडल्ट लोग दिमाग ज़्यादा यूज करता है बच्चे तो इतना स्वीट है इतना इतना भूख है उन लोग को सीखने को तो दे आर वेरी गुड चिल्ड्रन आर द इजिएस्ट टू टीच इट्स द अडल्ट्स हु आर लिटिल डिफिकल्ट इसमें ज़्यादा बच्चे देखा जाए तो 100 क्रॉस थे तो फिर कुछ डिफिकल्टीज आई थी नहीं 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 इट्स वेरी गुड आई लव रणबीर कैटरीना Ranbir the producer tha so he asked me to do the film I said wow and I said with whom he said Anurag Basu I said lovely and who else Katrina I said lovely so it was cuz I loved Barfi a lot and I really loved Barfi and this was a musical aur ye kuch naya hai so iske liye ye idea mujhe pasand laga abhi chalega nahi chalega I don't care ye musical hai and I really hope India embraces the musical that's all youngsters ko dance आई थिंक यंगस्टर्स को डांस का मोटिवेशन की आइडिया ही नहीं है बिकॉज उन लोग करते ही है उन लोग को इतना प्यार है डांस के लिए दे जस्ट लव डांस सो इट्स लवली टू सी चिल्ड्रन डांस हमारा कल्चर ऐसा है ना हम लोग वेडिंग्स में डांस करते हैं दिवाली में होली में ये वैसा सब में डांस करते हैं रोड पे डांस करते हैं तो ये हमारा कल्चर है पिक्चर में डांस होता है तो डांस इज वेरी इंपॉर्टेंट एंड इट्स अ पार्ट ऑफ इंडिया अभी मैं नहीं बात कर सकता उसका बट दैट्स इट थैंक यू